हॅलो एव्हरी वन वेलकम टू द कॉम्पिटेटिव्ह एक्झाम क्लासेस जसं की तुम्हाला सर्वांना माहिती की आपण भारतीय राज्य घटनेची कलमे या टॉपिकवरची व्हिडिओ लेक्चर सिरीज ही स्टार्ट केलेली आहे आत्तापर्यंत आपण भाग आठ पर्यंत अभ्यासलेला आहे भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण बावीस भाग आहेत त्यापैकी आठ भाग जे आहेत ते आपले बघून झालेले आहेत आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण भाग नऊ जो आहे तो अभ्यासणार आहोत तर भाग नऊ अतिशय महत्वाचा आहे लेक्चर स्टार्ट करण्याआधी सर्वांना विनंती आहे जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल बटनवर नक्की क्लिक करा जेणेकरून मी जेव्हाही नवीन व्हिडिओ घेऊन येईल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला तर मग सुरुवात करूया आजच्या लेक्चरला भाग नऊ जो आहे त्याच्यामध्ये अजून दोन भाग आहे ते म्हणजे भाग नऊ ए आणि भाग नऊ बी भाग नऊ जो आहे तो पंचायत समितींबद्दल आहे भाग नऊ ए हा नगरपालिकांबद्दल आहे आणि भाग नऊ बी जो आहे तो सहकारी संस्थांशी संबंधित आहेत आणि सर्वांसाठी कलम एकच आहे ते म्हणजे दोनशे त्रेचाळीस मग यामध्ये दोनशे त्रेचाळीस कलमामध्ये परत उपकलम आहेत जसं की दोनशे त्रेचाळीस ए ते दोनशे त्रेचाळीस ओ मग पुन्हा दोनशे त्रेचाळीस झेड या पद्धतीने तर या ठिकाणी सर्वात आधी आपण बघणार आहोत भाग नऊ जो पंचायत समितींशी संबंधित आहे आणि याचा उल्लेख कलम दोनशे त्रेचाळीस ते कलम दोनशे त्रेचाळीस ओ मध्ये दिलेला दिले आहे, आहे। तर सुरुवात करूया आपण कलम दोनशे त्रेचाळीस पासून यामध्ये पंचायतींबद्दलची व्याख्या दिलेली आहे दोनशे त्रेचाळीस ए मध्ये आहे ग्रामसभाबद्दल माहिती दोनशे त्रेचाळीस बी आहे पंचायतींचे गठन म्हणजे पंचायती स्थापन करणं त्यानंतर दोनशे त्रेचाळीस सी मध्ये आहे पंचायतीची संरचना दोनशे त्रेचाळीस डी मध्ये आहे जागांचे आरक्षण कलम दोनशे त्रेचाळीस e, ई पंचायतींचा कार्यकाळ कलम दोनशे त्रेचाळीस एफ सदस्यत्वाबद्दल अपात्रता कलम दोनशे त्रेचाळीस जी मध्ये पंचायतींचे अधिकार उत्तरदायित्व आणि जबाबदाऱ्या ह्या दिलेल्या आहेत त्यानंतर आहे कलम दोनशे त्रेचाळीस एच ज्यामध्ये पंचायतींचे कर आकारणीचे आणि निधीविषयक अधिकार हे दिलेले आहेत कलम दोनशे त्रेचाळीस आय मध्ये आहे वित्तीय परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्य वित्त आयोगाची स्थापना कलम दोनशे त्रेचाळीस जे मध्ये आहे पंचायतींचे लेखा परीक्षण कलम दोनशे त्रेचाळीस के पंचायतींच्या निवडणुकांसंदर्भात माहिती आहे कलम दोनशे त्रेचाळीस एल मध्ये आहे संघ राज्य प्रदेशांना लागू करणे कलम दोनशे त्रेचाळीस एम हा भाग विशिष्ट क्षेत्रांना लागू होणार नाही कलम दोनशे त्रेचाळीस एन सध्याचे कायदे पुढे चालू राहणे व पंचायती अस्तित्वात राहणे कलम दोनशे त्रेचाळीस ओ मध्ये आहे निवडणुकांसंदर्भात हस्तक्षेप करण्यास न्यायालयांवर बंदी तर एवढी जी काही कलम आहेत कलम दोनशे त्रेचाळीस ते कलम दोनशे त्रेचाळीस ओ एवढी पंचायतींसंदर्भात आहेत त्यानंतर बघू आपण भाग नऊ ए जो नगरपालिकांशी संदर्भात आहे तर या ठिकाणी बघा कलम दोनशे त्रेचाळीस ओ पर्यंत झालं होतं आता पुढे कंटिन्यू करू आपण पी पासून तर कलम दोनशे त्रेचाळीस पी ते कलम दोनशे त्रेचाळीस झेड जी जो आहे एवढी जी काही कलम आहे ती नगरपालिकांबद्दलची माहिती यामध्ये आपल्याला बघायला मिळते तर सुरुवात करूया आपण कलम दोनशे त्रेचाळीस पी पासून ज्यामध्ये नगरपालिकांबद्दलची व्याख्या दिलेली आहे त्यानंतर आहे कलम दोनशे त्रेचाळीस क्यू नगरपालिकांचे गठन कलम दोनशे त्रेचाळीस आर मध्ये नगरपालिकांची संरचना दिलेली आहे कलम दोनशे त्रेचाळीस एस मध्ये आहे प्रभाग समित्यांची संरचना व स्थापना कलम दोनशे त्रेचाळीस टी मध्ये जागांचे आरक्षणाबद्दल माहिती आहे कलम दोनशे त्रेचाळीस यू मध्ये नगरपालिकांचा कालावधी दिलेला आहे कलम दोनशे त्रेचाळीस व्ही मध्ये सदस्यांबाबत अपात्रता त्यानंतर आहे कलम दोनशे त्रेचाळीस डब्ल्यू नगरपालिकांचे अधिकार उत्तरदायित्व व जबाबदाऱ्या कलम दोनशे त्रेचाळीस एक्स नगरपालिकांचे कर आकारणीचे व निधीविषयक अधिकार कलम दोनशे त्रेचाळीस वाय वित्त आयोगाची स्थापना कलम दोनशे त्रेचाळीस झेड नगरपालिकांचे लेखा परीक्षण कलम दोनशे त्रेचाळीस झेड ए नगरपालिकांच्या निवडणुका कलम दोनशे त्रेचाळीस झेड बी मध्ये संघराज्य प्रदेशांना लागू करण्याबद्दल माहिती आहे कलम दोनशे त्रेचाळीस झेड सी हा भाग विशिष्ट क्षेत्रांना लागू होणार नाही कलम दोनशे त्रेचाळीस झेड डी मध्ये जिल्हा नियोजनासाठी समितीबद्दल माहितीही दिलेली आहे कलम दोनशे त्रेचाळीस झेड ई e मध्ये आहे महानगर नियोजनासाठी समिती कलम दोनशे त्रेचाळीस झेड एफ सध्याचे कायदे पुढे चालू राहणे आणि नगरपालिका अस्तित्वात राहणे त्यानंतर आहे कलम दोनशे त्रेचाळीस झेड जी निवडणुकांसंदर्भात हस्तक्षेप करण्यास न्यायालयांवर बंदी तर एवढी जी काही कलमं आहेत कलम दोनशे त्रेचाळीस पी ते कलम दोनशे त्रेचाळीस झेड जी यामध्ये नगरपालिकांबद्दलची माहिती ही आपल्याला बघायला मिळते आता ही जी काही कलमं आहेत ही तुम्हाला जोड्या लावामध्ये विचारले जातात एका बाजूला तुम्हाला कलम दिलेलं असतं आणि दुसऱ्या बाजूला त्या कलमांमध्ये काय गोष्टी आहेत कोणत्या कोणत्या आहेत तर ते दिलेलं असतं आणि आपल्याला योग्य जोड्या ह्या लावायच्या असतात तर खूप कठीण आहेत पण पुन्हा पुन्हा जेव्हा तुम्ही याला रीड करणार तेव्हा तुमच्या लक्षात राहील त्यानंतर बघू आपण पुढचा भाग तो म्हणजे भाग नऊ बी जो सहकारी संस्थांशी संबंधित आहे आता या ठिकाणी बघा कलम दोनशे त्रेचाळीस झेड एच ते कलम दोनशे त्रेचाळीस झेड टी एवढी जी काही कलम आहे यामध्ये सहकारी संस्थांबद्दल माहितीही बघायला मिळते तर बघा सुरुवात करूया आपण कलम दोनशे त्रेचाळीस झेड एच पासून कलम दोनशे त्रेचाळीस झेड एच मध्ये सहकारी संस्थांबद्दलची व्याख्या किंवा माहितीही दिलेली आहे कलम दोनशे त्रेचाळीस झेड आय सहकारी संस्थांची स्थापना कलम दोनशे त्रेचाळीस झेड जे मंडळ आणि पदाधिकारी यांच्या सदस्यांची संख्या आणि कार्यकाळ कलम दोनशे त्रेचाळीस झेड के मंडळाच्या सदस्यांची नेमणूक कलम दोनशे त्रेचाळीस झेड एल मंडळ निलंबित करणे व रद्द करणे आणि अंतरिम व्यवस्थापन कलम दोनशे त्रेचाळीस झेड एम सहकारी संस्थांचे लेखापरीक्षण कलम दोनशे त्रेचाळीस झेड एन सर्वसाधारण सभा बोलावणे कलम दोनशे त्रेचाळीस झेड ओ सदस्यांना माहिती मिळण्याचा अधिकार कलम दोनशे त्रेचाळीस झेड पी मध्ये विवरणपत्रांबद्दल माहिती आहे कलम दोनशे त्रेचाळीस झेड क्यूमध्ये अपराध आणि दंड याबद्दलची माहिती आहे कलम दोनशे त्रेचाळीस झेड आर बहुराज्यीय सहकारी संस्थांना लागू करणे कलम दोनशे त्रेचाळीस झेड एस संघराज्य प्रदेशांना लागू करणे कलम दोनशे त्रेचाळीस झेड टी सध्याचे कायदे पुढे चालू राहण्याबाबत तर एवढी जी काही कलम आहेत कलम दोनशे त्रेचाळीस झेड एच ते कलम दोनशे त्रेचाळीस झेड टी ही सहकारी संस्थांशी संबंधित आहेत तर भाग नऊ जो आहे तो जरा किचकट आहे लक्षात राहण्यासाठी टॉपिक वाईज लक्षात ठेवा भाग नऊ मध्ये पंचायतींबद्दल माहिती आहे भाग नऊ एमध्ये नगरपालिकांबद्दल माहिती आहे आणि भाग नऊ बी मध्ये सहकारी संस्थांबद्दल ही दिलेली आहे तर आजच्या लेक्चर साठी एवढंच आजच्या लेक्चरमध्ये आपण भाग नऊ जो आहे तो बघितलेला आहे तर लेक्चर तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा जर लेक्चर आवडलं असेल तर प्लीज लाईक करा काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात आणि आपल्या फ्रेंड सोबत नक्की शेअर करा तसंच जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल बटनवर नक्की क्लिक करा जेणेकरून मी जेव्हाही नवीन व्हिडिओ घेऊन येईल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील धन्यवाद